शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा, त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार. 21 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल पोलीस ठाण्यात धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. सर्वांनीच लाऊडस्पीकरची परवानगी काढावी. मर्यादित आवाजासंदर्भात पोलिसांनी दिल्या सूचना. यावल शहरात कापड दुकानदारावर दोघांचा हल्ला. दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात. यावल नगरपालिकेत मनसेकडून निवेदन देत घरकुल धारकांना अनुदान उपलब्ध करून देण्याची केली मागणी. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शुक्रवारी मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. यावल शहरात श्री हनुमान जयंतीनिमित्त शुक्रवारी रंगणार कुस्त्यांची दंगल. चितोळा जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न. मनवेल येथे श्रीमद भागवत सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात. भाविकांमध्ये उत्साह. यावल तालुक्यातील कोळवद येथील शेतकऱ्याने घेतले 27 टन टरबुजाचे विक्रमी उत्पादन. रमजान महिन्यात मागणीत वाढ. शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवंता यादीत चमकल्या. तर फैजपूरच्या आरोग्य साहित्य खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांची पत्रकार परिषद. दोषींवर कडक कारवाईचे दिले संकेत. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. येथील पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी धार्मिक स्थळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. यात सर्वांनीच आपापल्या धार्मिक स्थळावर लावलेल्या लाऊडस्पीकर संदर्भात रीतसर परवानगी काढावी, तसेच मर्यादित आवाज असायला हवा या संदर्भात सूचना पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांनी उपस्थितांना दिल्या. राज्य शासनाकडून मस्जिद व मंदिर सह विविध धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकर संदर्भात नवीन नियमावली तयार केली जात आहे व प्रत्येक धार्मिक स्थळाला लाऊडस्पीकर लावण्याची आता परवानगी घ्यावी लागणार आहे. तेव्हा या संदर्भातील माहिती व आवाजासंदर्भात मर्यादा राखण्यासंदर्भात सूचना देण्याकामी यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांनी एक बैठक गुरुवारी बोलवली होती. या बैठकीमध्ये सर्व धर्माचे धार्मिक स्थळावरील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व उपस्थितांना आपण आपल्या धार्मिक स्थळावर लावलेल्या लाऊडस्पीकर संदर्भात पोलिसांकडून आता परवानगी घेणे बंधनकारक असून लवकरच आपण परवानगी काढून घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या. तसेच रात्री 10 ते 6 या वेळेत लाऊडस्पीकर निषेध असून धार्मिक उद्घोषणा करताना मर्यादित आवाज असावा व या आदेशाचं सर्वांनी पालन करावे अशा सूचना बैठकीत पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांनी केल्या. तर या बैठकीमध्ये हाजी शब्बीर खान, मोहम्मद खान, शशिकांत देशमुख, प्रमोद गळे, सय्यद आसिफ हुसेन, अमृत पाटील, सोमा कोळी, विकास गुरव, बंडू वारके, शेख हबीब, शेख लतीफ, हाजी युसुफ, गफूर तळवी, बशीर पटेल, सुलेमान तळवीसह विविध धार्मिक स्थळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तर प्रशासनाला उपस्थित धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हाजी शब्बीर खान, मोहम्मद खान यांनी आश्वासन देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जाईल असे सांगितले. Thank you.
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. शहरातील कापड दुकानदारावर नाईट पॅन्ट बदलून देण्याच्या कारणावरून हल्ला झाला. यामध्ये 2 जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली असून या प्रकरणी यावल पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून दुकानदारास यावल रुग्णालयात प्रथम उपचार करून जळगाव हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात राहुल मधुकर बडगुदर यांचे परिधान कलेक्शन हे कापड दुकान आहे. या दुकानातून समीर रशीद कच्ची राहणार डांगपुरा यावल याने 8 दिवसापूर्वी नाईट पॅन्ट खरेदी केली होती व ती फाटली तेव्हा गुरुवारी तो सदर नाईट पॅन्ट बदलून घ्यावी म्हणून दुकानात आला होता. मात्र अशा प्रकारे फाडून आणलेली पॅन्ट बदलून देता येत नाही व त्याची गॅरंटी नसते असे सांगितले तेव्हा त्याचा राग येऊन या तरुणाने दुकानात पॅन्ट फेकून तो निघून गेला व परत 12:30 वाजेच्या सुमारास समीर कच्ची, अब्दुल रशीद कच्ची, यासिन कच्ची व इतर 2 जण हातात लाकडी दांडे घेऊन आले व त्यांनी राहुल बडगुदर याच्या डोक्यावर जबर दुखापत करीत मारहाण केली. तसेच दुकानात असलेला त्यांचा लहान भाऊ अक्षय उर्फ चंद्रकांत बडगुदर याला देखील गालावर दुखापत झाली आणि दुकानातील साहित्यांची या सर्वांनी नासधूस केली. दरम्यान त्याच्या खिशातील 30,000 रोकड देखील कुठे पडली किंवा कोणीतरी लांबवली तेव्हा या घटनेनंतर शेजारील दुकानदारांनी धाव घेत जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. येथे डॉक्टर शुभम तिडके, अधिपरिचारिका दीपाली किरंगे आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले तर जखमी राहुल बळगुजर याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले आहे. तर यावल पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवला असून या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. सुवर्ण संधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93 70 94 84 82. यावल नगरपालिकेकडे आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले व त्यात शहरातील घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर या योजनेचे अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे. वेळीच अनुदान न मिळाल्यास मनसेकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावल नगरपालिकेत आज गुरुवारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी मनोज म्हसे यांना एक निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की शहरातील प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं म्हणून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही जणांना घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी बऱ्यापैकी घराचे बांधकाम देखील सुरू केले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरकुल अनुदान हे रखडले आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकूणच हे सर्व लाभार्थी आता वारंवार नगरपालिकेकडे अनुदान केव्हा मिळेल यासाठी हेलपाटे मारताना दिसत आहे. तेव्हा पुढील टप्प्याचे त्यांचे हप्ते त्यांच्या बँक खात्यावर तातडीने मिळावे याकरिता सदर निवेदन नगरपालिकेकडे देण्यात आले आहे. तातडीने अनुदान उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेसमोर उपोषण केले जाईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. सदरचं निवेदन देते प्रसंगी जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, मनोज माहेश्री, गौरव कोडी, आबित कच्ची, मनोज तायडेसह आदींची उपस्थिती होती. Yeah.
100% त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. जसं रायगडचा आता दोन भ्रष्टाचार बाहेर निघाले तसं आता पुढच्या महिन्यात भ्रष्टाचार काढणार. मी एका वेळेला गेला आमच्या आणि तो सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नाही नगरपालिकेचा. हो बदलून त्याला त्या दिवशी कुठल्या वेळी ते गाव घेऊन तिथे अकाउंट ओपन करायला लागला आणि रिक्वेस्ट पण येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शुक्रवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल हेल्थ आय डी आयुष्यमान भारत कार्ड धारकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व रोग मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना मोफत विविध शस्त्रक्रियेचा लाभ देखील दिला जाणार आहे. तेव्हा या भव्य आरोग्य मेळाव्याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शुक्रवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षनिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेदूचे आजार, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्रियांची तपासणी, लहान मुलांचे आजार, मूत्रपिंड आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कानरोग, घसा, अस्थिरोग, एच आय व्ही तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग या आजारांची तपासणी केली जाणार आहे. तसेच या शिबिरामध्ये मोफत रक्तलघवी तपासणी, एक्सरे आणि ई सी जी देखील करून मिळणार आहे. या मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार श्री चौधरीसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शुभम तिडके यांच्या वतीने करण्यात आले आहे. तेव्हा नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील केशरी नंदन बहुउद्देशीय संस्था व श्री हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीने शुक्रवारी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 4 वाजता श्री महर्षी व्यास मंदिराजवळ ही दंगल आयोजित करण्यात आली आहे. सदरील कुस्त्यांच्या या सामन्यांचे उद्घाटन आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनोने, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, डॉक्टर कुंदन फेगडे, अभिमन्यू चौधरी, दीपक बेहडे, शरद कोडी, कमल घारू, योगेश मांडे, डॉक्टर युवराज चौधरी, गणेश महाजन, दिलीप वाणी, तुकाराम बारी, सुधाकर धनगर, उमेश फेगडे, सय्यद युनूस, डॉक्टर निलेश गढे, अताउल्ला खानसह मान्यवर उपस्थित राहणार आहे. सदरील कुस्तीची दंगल ही मोठ्या उत्साहात पार पडणार असून यामध्ये धुळे, मालेगाव, जळगाव, औरंगाबाद आणि मध्य प्रदेशातील ब्राह्मणपूर येथील पहलवान सहभागी होणार आहेत. तालुक्यातील चितोळा जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्वतयारी करून घेण्याचा हा मेळावा होता. मेळाव्यात बालविद्यार्थ्यांच्या विविध क्षमता तपासण्यात आल्या व आगामी 2 महिन्यांमध्ये आईद्वारे घरीच मार्गदर्शन होऊन त्या बालकांच्या विविध क्षमतांची वाढ केली जाणार आहे. या मेळाव्यामध्ये पालकांना समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी स्वयंसेवक यांनी सक्रिय सहभाग घेऊन मदत केली. मेळाव्याचे शुभारंभ सरपंच सलीमा सलीम तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल भंगाळेसह ग्रामस्थ मुख्याध्यापक सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते. तालुक्यातील मनवेल येथे शिवसेना तालुका उपप्रमुख विनायक पाटील यांच्या पत्नी कैलासवासी मालूबाई पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या भागवत सप्ताहाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 17 एप्रिल पासून या श्रीमद भागवत सप्ताहाला सुरुवात झाली असून त्याची सांगता 24 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. अयोध्यावासी कृष्णदासजी महाराज दररोज या सप्ताहात दुपारी 3 ते 6 या वेळेत अमृतवाणी श्रीमद भागवत कथेचे वाचन करीत आहे. या कथेचं आयोजन कैलासवासी रामकृष्ण पाटील यांच्या परिवारातील सदस्यांनी केले आहे तेव्हा या ठिकाणी मोठ्या संख्येत भाविक भक्त उपस्थिती देत आहेत. शेतकऱ्याने एकरी 27 टन टरबुजाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे टरबुजाची लागवड अशा पद्धतीने केली जेणेकरून उत्पादन मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात निघायला सुरुवात होईल. यामुळे चांगला भाव त्यांना मिळाला आहे. 70 दिवसाच्या या पिकाने 2 एकरात 6 लाखाचे विक्रमी उत्पन्न या शेतकऱ्यास प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षात नैसर्गिक संकटामुळे केळी पीक उद्ध्वस्त होत असल्याने
तालुक्यातील केळी बागायतदार आता कमी झाले आहे आणि कमी वेळेत नगदी पिकाकडे अनेकांचा कल वाढला आहे. तालुक्यातील कोळवद येथील तरुण शेतकरी हेमंत रामदास पाटील यांनी अवघ्या 70 दिवसात टरबुजाचे एकरी 27 टन असे 2 एकरात 54 टन विक्रमी उत्पादन घेतले आहे आणि त्यापासून त्यांना 6 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी हेमंत पाटील यांनी एकरी 40,000 रुपये खर्च केला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 2 एकर शेतीमध्ये टरबुजाची लागवड त्यांनी केली होती. योग्य पाण्याचे नियोजन व रासायनिक खताचे नियोजन करीत त्यांनी 70 दिवसाच्या अल्पावधीतच टरबुजाचं पीक घरात आणले. त्यांना किनगाव येथील बळीराजा कृषी केंद्राचे व्यवस्थापक महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले होते. एकूणच रमजान महिन्यात उत्पन्न निघायला सुरुवात झाली आणि त्याचा चांगला भाव त्यांना मिळाला आणि त्यांनी 70 दिवसाच्या या पिकात 6 लाखाचे उत्पन्न मिळवले. काय म्हणतो तुम्हाला बैलगाडीची व्यवस्था करायची इथं का हो बैलगाडा निघून काय ते हा बैलगाडा निघून डालाला खाले त्यांना कोणता एक जनाल डालाले ओ डालाला खाते नाही ना म्हणू तुम्हाला नाही वो मुलाखत उतरली आपण मुलाखत दिली हा यार मी मुलाखत दिली ना हाय ते सावली ठेवायचा प्रयत्न कर आता हा मित्रो नमस्कार. मी हेमंत पाटील मुक्काम पोस्ट कोळवत तालुका यावल जिल्हा जळगाव. हे मित्र माझं जवळपास
अडीच एकर क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये मी 1/2/2022 मल्चिंग पेपर टाकून 5 फुटाच्या सऱ्या टाकल्या आणि या मल्चिंग पेपरवर 1-1 फुटाचे होलं करून यामध्ये जे सीड्स लावलं ते आज तुम्ही पाहू शकता की ते फळ वगैरे किती अगदी सुंदर आहे। मित्रो मला एकच सांगायचं आहे की आपण कमी श्रमात व्यवस्थित असं पाण्याचं नियोजन, खतं, रासायनिक खतं याचं जर का आपण व्यवस्थित असं योग्य मार्गदर्शनाने जर का आपण व्यवस्थित नियोजन केलं तर आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो। हे मला एका एकरला जवळपास 40-45 हजार रुपये खर्च झाले आणि एका एकरला मला हे जवळपास 4-4.5 लाख रुपये उत्पन्न मी एक घेऊ इच्छितो किंवा होईल। हे तुम्ही पाहताय मित्रो माझ्या हातात हे 5.5-6 किलोचं फळ आहे आणि या एक मी आज चांगले बाजार भाव असल्याकारणाने, कारण रमजान महिना आणि उष्णता ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या त्यामुळे व्यापाऱ्यांनी जो टरबुजाला जी मागणी वाढली त्या मागणीमुळे व्यापाऱ्यांनी जो शेतकऱ्याला जो योग्य असा व्यवस्थित भाव दिला म्हणजे जवळपास 12 रुपयापासून तर 15 रुपयापर्यंत होलसेलला भाव आहे, त्यामुळे एकरी उत्पन्न वाढलं आणि या एकरी उत्पन्नामुळे आपलं ॲव्हरेज उत्पन्न जे आहे ते चांगलं वाढलं, त्याच्यामुळे मी एका एकरला जवळपास 40 लाखापर्यंतचं उत्पन्न घेऊ शकलो आणि योग्य असं पाण्याचं नियोजन आणि योग्य असं मार्गदर्शन। इथून 12-13 किलोमीटरवर किनगाव आहे, किनगावला बळीराजा सीड्स म्हणून आहे, त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे योग्य असं मी चांगले फळं, चांगली साईज, सेप आणि वजन या सगळ्याच गोष्टी आपण ज्या तयार केल्या आणि या व्यवस्थित अशा संगोपन नियोजन आणि या सगळ्याच गोष्टीमुळे आपण चांगलं भरघोस असं उत्पन्न घेऊ शकलो। धन्यवाद। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत 1/2/2021 घेण्यात आलेल्या BEd जनरल या परीक्षेत फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील तब्बल 3 विद्यार्थिनी विद्यापीठात पहिल्या 5 गुणवंता यादीमध्ये आल्या आहेत। हा बहुमान त्यांनी मिळवला असून विद्यापीठाअंतर्गत शिक्षणशास्त्र या शाखेत एकूण 1,511 विद्यार्थ्यांनी 1/2021 परीक्षा दिली होती। या परीक्षेचा निकाल नुकतेच लागला असून यामध्ये शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील संज्योत सुधाकर गोसावी हिला 2,000 पैकी 1,897 गुण मिळाले व ती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तर मीना वामन बेंडाळे हिला 1,882 गुण मिळाले व ती तृतीय आली, तर नूतन योगेश कोल्हे हिला 1,870 गुण मिळवत तिचा क्रमांक 5वा आला। तेव्हा या तिघ यशस्वी विद्यार्थिनींचे तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष आमदार श्रीदादा चौधरी, उपाध्यक्ष डॉक्टर SK चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सचिव प्राध्यापक MT फिरके, संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पिंगला एच धांडे, प्राध्यापक डॉक्टर शशिकला डी मगरे, प्राध्यापक VR तायडे, प्राध्यापक डॉक्टर स्वाती तायडे, प्राध्यापक UR पाटील यांनी अभिनंदन केले आहे। फैजपूर नगरपालिकेत आरोग्य विभागात 1,00,000 रुपये किमतीचे साहित्य खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष निलेश राणे उर्फ पिंटूभाऊ यांनी केला होता। तेव्हा त्यांच्या या आरोपानंतर फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी त्यांच्या दालनात एक पत्रकार परिषद घेतली आणि आरोग्य विभागात विविध साहित्य खरेदी प्रकरणी जर काही गैरव्यवहार झाला असेल किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल तर या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे आणि त्या संदर्भातील चौकशी तातडीने सुरू केली जाईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे। तेव्हा काय म्हणाले मुख्याधिकारी वैभव लोंढे ते आपण बघूया। प्रेस कॉन्फरन्स बोलावणे मागचा उद्देश एवढाच होता का जे काही गैरसमज होते तो आरोप झाले असेल जे साहित्य नाही आणलं त्याचं तर ते साहित्य नगरपालिकेत आहे, जे आपले स्वच्छता निरीक्षक होते त्यांना मी तोंडी वारंवार सूचना दिल्या होत्या दाखवण्याच्या, पण ते त्यांनी दिरंगाई केली, त्यासाठी मी त्यांना नोटीस काढली 24 तासाच्या सर्व खुलासा मागण्याचा। त्यांनी त्याचं उत्तर दिलं लेखी उत्तरात, त्यांनी जबाबात म्हटलं बी आहे तर सर्व साहित्य उपलब्ध आहे
ज्याला बघायचं आहे नागरिकांना त्याला दाखवायला मी तयार आहे. दोषींवर कारवाई करणार का? हां, आणि त्या याच्यात जर कोणी दोषी असेल सगळ्यांना आपण कारवाई करणार. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.